टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। प्रकाश आंबेडकर अद्याप मव्याच्या काठावर, मव्यात सहभागी नसल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा, नीलम गोरे यांची प्रकाश आंबेडकरांना शिवसेने देण्याची ऑफर। आमचा अजेंडा फक्त ओबीसी बचावचा, हिम्मत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला चॅलेंज करावं, छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना थेट आव्हान। राजकीय स्वार्थासाठी मंत्री छगन भुजबळ गरीब मुलांचं आयुष्य खराब करतायत, छगन भुजबळांनी कुठलेही चॅलेंज देऊ नये, मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर। हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, हेमंत सोरेन यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, चंपई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री। शरद मोहोळ हत्येचा मास्टर माइंड पोलिसांच्या जाळ्या, गुंड गणेश मारणेला पोलिसांनी केली अटक, गणेश मारणेसह तिघांना सिने स्टाईलनं पाठलाग करून पकडलं। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी भाजपची फिल्डिंग, मित्रपक्षांच्या मदतीने सर्व 6 जागा लढवण्याचा विचार, काँग्रेसला धक्का देण्याची भाजपची रणनीती। शिखर बँक घोटाळ्यात पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट, अजित दादांना पोलिसांची क्लीन चीट, तर दुसरीकडे उद्या रोहित पवारांची होणार ईडी चौकशी, अजित पवार यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना दिलासा। राज्यातील 44 IPS अधिकाऱ्यांसह 14 अप्पर पोलीस अधीक्षकांच्याही बदल्या, पुण्याचे अमितेश कुमार तर नागपूरचे रवींद्र कुमार सिंघल यांची पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती। ज्ञानवापी मशीद प्रकरणात मोठा निर्णय, मशिदीच्या तळघरात हिंदू पक्षाला पूजा करण्याची परवानगी, हिंदू पक्षाला सत्र न्यायालयाकडून दिला। दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांना समन्स, केजरीवालांना 5व्यांदा बजावले समन्स, 2 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना सीमाप्रश्नी केंद्रीय गृह मंत्रालयाची नोटीस, समन्वय समितीची कोणतीही बैठक न घेतल्यानं बजावली नोटीस। खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रानं पटकावलं विजेतेपद, महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी, 57 सुवर्णपदकांसह महाराष्ट्राला 158 पदकांची लयलो। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। नमस्कार, मी करण सिंह पवार। आपण राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली, निर्णयासाठी कोर्टानं निकाल ठेवला, राखून शुक्रवारी अंतिम लेखी मत मांडण्याचे आदेश। सुरत विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा। शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर, नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला सातारा जिल्हा दौऱ्यावर, खासदार उदयनराजे भोसलेंनी कार्यक्रमस्थळाची केली पाहणी। उद्धव ठाकरे 2 दिवसीय रायगड दौऱ्यावर, आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 6 सभांचं आयोजन, ठाकरेंच्या दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरू। आमदार बच्चू कडूंना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा, 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी झालेल्या आरोपातून कडूंची मुक्तता। छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 फेब्रुवारीला ओबीसी हक्क मेळावा, मंत्री छगन भुजबळांनाही देणार निमंत्रण, ओबीसी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू। धाराशिवचे आमदार कैलास पाटलांच्या घरासमोर ओबीसी समाजाची घोषणाबाजी, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, ओबीसी समाजाची कैलास पाटलांकडे मागणी। वाशिममध्ये सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसचा आसूड मोर्चा, मोर्चामध्ये काँग्रेससह शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी। बीडच्या मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करून लावलेले बॅनर पोलिसांनी काढले, सामाजिक संघटनांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांची कारवाई। नाशिकमध्ये ATSची मोठी कारवाई, दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी केली होती अटक, आरोपीला 6 दिवसांची सुनावली पोलीस कोर्ट। यवतमाळच्या सोनखास येथे बस थांबत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान, बस थांबा देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांची धडक।
ठाण्यात उद्या पाणी पुरवठा राहणार बंद. जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.